पश्चिम महाराष्ट्रातील मोठी समजली जाणारी कराड जनता बँक बोगस कर्ज प्रकरणामध्ये चांगलीच गुरफटू लागली आहे. कराड जनता बँक बोगस कर्ज प्रकरणी आता 27 जणांवरती गुन्ह्याची नोंद झाली आहे. बँकेच्या संचालकांसह शासकीय अधिकाऱ्यांवरती सुद्धा या प्रकरणी आता गुन्हे दाखल होत आहेत. बँकेच्या कर्ज व्यवहारांची सध्या ईडीकडनं चौकशी सुरू झाली आहे. अधिक माहिती राहुल तपासे देत आहेत. राहुल, हे सगळं काय प्रकरण आहे, बँकेला कसा फटका बसतो या प्रकरणाचा? नांदा, ह्या प्रकरणामध्ये जनता सहकारी बँके सध्या आता गुरफटत चाललेली आहे. कराड जनता सहकारी बँकेतलं हे सगळं कर्ज प्रकरण आहे. बोगस कर्ज दिली गेली होती. ईडीकडनं आता चौकशी सुरू आहे. या प्रकरणामध्ये बँक मात्र चांगलीच गोत्यात आली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.